टिळकनगर बालविद्या मंदिर, इयत्ता पहिली, विषय मराठी बालभारती, चित्रवर्णन जत्रा, पान नंबर 58-59। जत्रा, एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा असे म्हणतात। लोकांशी संपर्क वाढवणे हा या जत्रेचा उद्देश असतो। महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता जवळजवळ सर्व गावांमध्ये जत्रा उत्सव साजरा केला जातो। एका ठरवलेल्या दिवशी गावातील प्रत्येक कुटुंब आपापल्या पाहुण्यांना, मित्रमंडळींना आमंत्रित करून जेवू घालतात। त्या दिवशी गावामध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाते। या जत्रेत कोणकोणत्या मनोरंजनाचे प्रकार असतात याची माहिती या पाठातून चित्रवर्णनाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। चला तर मग पाहूया जत्रा। समोर तुम्हाला एक चित्र दिसत आहे, या चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते आपण पाहूया। पहिलं चित्र कशाचं आहे, तर हा आहे फुगेवाला। अगदी बरोबर, हा फुगेवाला फुगे विकत आहे। या फुगेवाल्याकडे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे फुगे आपल्याला दिसत आहेत। इथे एक मुलगी आपल्या आईबरोबर फुगा विकत घ्यायला आलेली आहे आणि ती फुगा विकत घेत आहे। पुढचं चित्र बघूया। हे चित्र आहे लाकडी घोडे बसवलेले चक्र, याला मेरी गो राऊंड असेही म्हणतात। हे लाकडी घोडे गोल गोल फिरतात। बघा, इथे आई बाबा दिसत आहेत, ही मुलगी घोड्यावर बसण्यासाठी धावत आहे आणि हे लाकडी घोडे गोल गोल फिरतात। त्यात बसून गोल गोल फिरल्यामुळे मुलांना घोड्यावर बसण्याचा आनंद मिळतो, म्हणून लहान मुलांना हा खेळ खूप आवडतो आणि मुलं आनंदी असले की आईबाबाही आनंदी असतात, हो की नाही। पुढचं चित्र बघूया। आता हे चित्र आहे कापसापासून तयार केलेल्या प्राणी किंवा पक्ष्यांच्या खेळण्याचे दुकान। आता बघा, इथे वेगवेगळे खेळणी आपल्याला दिसत आहेत। पक्षी आहेत, नंतर जिराफ आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, माकड आहे, हे सगळे प्राणी आपल्याला दिसत आहेत। इथे मुलगी आपल्या आईबरोबर खेळणी विकत घ्यायला आलेली आहे। पुढचं चित्र बघूया। हे आहे आईस्क्रीमचे दुकान। आईस्क्रीम म्हणलं की तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं ना। आईस्क्रीम तो सगळ्यांना आवडतं आणि जत्रेमध्ये असे आईस्क्रीमचे दुकाने पाहायला मिळतातच। या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम मिळतात। या दुकानात लहान मुलांसोबत मोठी माणसेसुद्धा गर्दी करून आईस्क्रीम खातात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 58 जत्रा या चित्राचे वर्णन केले। पान नंबर 59 चित्रवर्णन आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत। तोपर्यंत तुम्ही पान नंबर 59 या पानावरील चित्रवर्णन तुम्ही तुमच्या शब्दात करण्याचा प्रयत्न करा आणि आईबाबांना सांगा।